बोरगा मंजू येथील शेजारच्या दोन युवकाचे रविवारी क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद झाला होता. या घटनेची तक्रार एकाने पोलीस ठाण्यात दिल्यावरून अदखलपात्र नोंद झाली होती. दरम्यान दुसऱ्या तरुणास पोलिसांनी बोलावले होते, सोबतच मुलाला बोलावले म्हणून वडील सुद्धा मागे आले होते. दरम्यान सोमरच आपल्या मुलाला एका पोलीस कर्मचाऱ्याने थापट मारल्याने ते असह्य झाल्याने वडिलाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर पोलीस कर्मचाऱ्याने विनाकारण मारल्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असा आरोप करीत मृतदेह पोलीस स्टेशन मध्ये आणून सदर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान सदर प्रकरणी ठाणेदार सुनील सोळंके यांनी तक्रार घेऊन सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तर शिवाजी सातव असे मृत वडिलाचे नाव आहे. सदर घटनेची फिर्याद गणेश सातव यांनी बोरगा मंजू पोलीस ठाण्यात दिली व पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके करीत आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, बोरगा मंजू.